अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन धरणग्रस्त शेतकरी आणि वारकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. कोतुळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख यांच्या पुढाकाराने हा जलपूजन सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनिनाथ पांडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. आजी माजी आमदारांनी देखील या धरणाचे जलपूजन यापूर्वी केलं, परंतु ज्या शेतकऱ्यांनी या धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांनाच बोलवलं नाही, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील सांगण्यात आलं नाही, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख यांनी केलाय. आज पिंपळगाव खांडचं जलपूजन सर्व पिंपळगाव ग्रामस्थ आणि मुळा विभागातील सर्वच पक्षाचे तोलामोलाचे कार्यकर्ते आणि सर्व तालुक्यातील आपण ज्यांना श्रद्धास्थान मानतो ती सर्व हरिभक्त परायण इथं त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या जमिनी ह्या धरणामध्ये गेल्या, जी धरणग्रस्त आहे त्यांच्या हस्ते ह्या धरणाचं जलपूजन झालं. सांगायला आनंद वाटतो की दोन जलपूजन याच्या अगोदर झाली, एक आजी आमदाराचं आणि एक माजी आमदाराचं. दोन्ही आमदारांनी ह्या विभागामधील प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता इथली जलपूजन केली. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना सुद्धा विचारलं गेलं नाही. हा राजकारणाचा भाग नाहीये, परंतु ज्या इलेक्शनमध्ये तन मन धनाने सगळ्यांनी कामं केली, मी एका पक्षाचा शिवसेना ह्या पक्षाचा मी एक पदाधिकारी असताना ह्या तालुक्यामध्ये 10 ते 12 दिवस आम्ही ह्या तालुक्यामध्ये फिरलो आणि म्हणून आमच्या शिवसेनेच्या वतीने असेल किंवा राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असेल किंवा काँग्रेसचे काही कार्यकर्ते असेल, ही प्रमुख लोकच काम करत असतात आणि म्हणून ह्या कार्यकर्त्यांनी 8 दिवसापासून आमच्या मागे तगादा लावला की तुम्ही इलेक्शनच्या वेळेस आम्हाला फोन करून पुढे सांगायचे तुम्ही बूथची तयारी करा, कामं करा. परंतु आज जलपूजन होताना हा आनंदाचा क्षण आहे, तुमच्या दुःखाच्या भागात आम्ही सहभागी होतो, तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या बरोबर असताना आज तुम्हाला चांगले दिवस आले, तुम्ही आमदार झाले, तुमची कार्यकर्ते तुम्ही ठराविक लोकच घेऊन जातात, आम्हाला का बोलवलं नाही, असं आमच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे मागणी केली. त्याचाच पाठ काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी लावला, त्याचाच पाठ काही राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांनी लावला, ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या धरणाची मूर्तमेढ रचली. मीनानाथ पांडे साहेब असतील किंवा रमेश काका देशमुख असतील किंवा ही सगळीच आमची कार्यकर्ती इथली असेल, यांनी सर्वेपासून ह्या कामामध्ये पाठपुरावा केला. त्यांचे कुठेतरी ह्या लोकांना माजी आमदार असेल किंवा आजी आमदार असेल या दोघांनाही विसर पडला का? मग ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना तरी तुम्ही बोलवलं का? यांनी कोणालाही न बोलवता इथे येऊन एक स्टंटबाजी केली आणि पाणीपूजन करून निघून गेले. म्हणून हा आजचा जो उद्रेक आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी झालात, लोक तुमच्या बरोबर होती म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधी झालात, तुम्ही लोकांना विसरून चालणार नाही. हा संदेश फार महत्वाचा आहे. ह्या तालुक्यामध्ये जर राजकारण करायचं असेल तर तुम्ही 18 पगड जाती आहे, सगळ्यांना तुम्ही घेऊन गेलं पाहिजे, परंतु तुम्ही ठराविक विशिष्ट लोकांना जर तुम्ही घेऊन मिरवत असेल तर हा संदेश आज ही पहिली वेळ आहे. हा इशारा आहे की मुळेमध्ये हा जो उद्रेक झाला आहे हा सगळा सर्व तालुक्यात होईल. म्हणून आता एक प्रकरण घडलं, पारनेरमध्ये स्थानिक आमदाराने काही नगरसेवकांना फोडलं, परंतु महाविकास आघाडी असताना आपण जसं राज्यात वागतो तसं जिल्ह्यात वागलं पाहिजे, जसं आपण जिल्ह्यात वागतो तसं तालुक्यात वागलं पाहिजे आणि तालुक्यात वागतो तसं गावात वागलं पाहिजे. शेवटी आपण महाविकास आघाडीमध्ये आहे हे आपण विसरून चालणार नाही. सर्व पक्षांचे पदाधिकारी असतील, सर्व पक्षांचे प्रमुख असतील, गावातले सगळे प्रमुख असतील, या सगळ्यांना घेऊन जी काही विकास कामं असेल, जी काही कार्यक्रम असतील, ती गाववाईज किंवा तालुकावाईज करणं हे प्रमुख लोकांचं काम असतं आणि ती जर झाली नाही तर त्या अशा पद्धतीनं लोकांचा उद्रेक होतो. म्हणून आम्हाला 8 दिवसापासून आमच्या मुळा विभागातील सर्व कार्यकर्त्यांचे फोन येत होते, रमेश काकांचा माझा चर्चा झाली, म्हणलो काका आपल्याला तिथे जर आपल्याला जलपूजन करायचं असेल तर तुम्ही ह्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहात, तुम्ही सगळ्यांना कॉल करा, आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कॉल करतो, तुम्ही करा सगळ्यांनी मिळून. आणि परंतु हे जे जलपूजन झालं, हे जलपूजन तिथे जे भूमिहीन झाले, जे कुणी ज्यांच्या जमिनी गेल्या आणि हरिभक्त परायण ही तालुक्यातून सगळ्या तालुक्यातले प्रमुख लोक इथं येऊन त्यांच्या हस्ते आजचं जलपूजन झालं,
आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं आलो, परंतु अशा पद्धतीनं जर राजकारण चालत असेल तर मला वाटतं जनतेच्या भावना दुखावण्याचं काम या दोन्ही आमदारांनी केलंय, हे असं काम करू नये। त्यांनी ही एक चूक झाली याच्या पुढे जरा सबुरीनं घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून तुम्हाला जिथं काही काम करायचं असेल ते करावं अशी माझी त्यांना विनंती आहे। म्हणून आजच्या जलपूजनच्या कार्यक्रमासाठी ह्या विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यामुळे मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। कारण हे धरण काय वैयक्तिक कोणाच्या वैयक्तिक मालकीचं नाही, हे सगळ्या समाजाचं, नदी काय कोणाच्या मालकीची नसते, तसं कुणी येऊन पाणी पुजू शकतं। पण ह्या मुळा खोऱ्यातल्या प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांनी लहान मोठ्या बऱ्याच जणांचे मला फोन आले का धरण आपलं, पाणी आपलं, जमिनी गेल्यात आपल्या, आणि आपल्यालाच कोणाला पाणी पुजायला बोलवलं नाही। आणि त्याच्यामुळं आपण हा तुमच्या हस्ते किंवा बाकीचे चार दोन कार्यकर्ते बोलून आपल्या मुळा खोऱ्यातल्याच कार्यकर्त्यांबरोबर आपण आपल्या नदीचं आपल्या धरणाचं पाणी पुजू। म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मी आदरणीय बाजीरावजी दराडे, मीनाराजी पांडे, सभापती मेंगाळ साहेब, त्याच्यानंतर दीपक महाराज, हे या चांगल्या कामासाठी आपल्याला वारकरी संप्रदायाची सुद्धा गरज पाहिजे, तर वारकरी संप्रदायाची सगळ्या आमच्या मुळा परिसरातील सगळी मंडळी या कार्यक्रमाला बोलावली, पत्रकार मित्र बोलावले, ते पण त्यांनी चांगली साथ दिली, हे सगळे या कार्यक्रमाला आले। म्हणजे आम्हाला असं वाटतं का आम्ही, मी जिल्हा परिषदेचा सदस्य या गटातला, 48,000-50,000 लोकांमधून मला लोकांनी निवडून दिले, जो गट तुमच्याकडून 2-3 वेळा विरोधात गेला, तुम्हाला माणसं निवडून आणता आली नाही, तो गट निवडून आणला तुमच्यासाठी, 10-5 वर्ष आम्ही आमचं घरच्या भाकरी खाऊन घरचे कुटुंबाचे कामं सोडून कशाची अपेक्षा न करता तुमच्या बरोबर राहिलो, आणि तुम्ही आमच्या तिथं जवळ येता आणि आम्हाला पाणी परवानगी देत, आमंत्रण देत नाही, आम्हाला बोलत नाही। काल कारखान्यावर मोठा कार्यक्रम झाला, ज्या आपल्या जिल्हा बँकेने कोणता निर्णय घेतला का 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ आहे, बिनव्याजी कर्ज, चांगली गोष्ट आहे। मग फक्त कारखान्याच्या जाहिराती, फक्त दूध संघाच्या जाहिराती, म्हणजे दूध संघात कारखाने फक्त वैयक्तिक ज्याच्या ताब्यात दिलाय लोकांनी त्यांच्याच मालकीचे आहे का, त्यांनीच काहीतरी ठरवायचं का? मग एखादा माणूस तुमच्या मर्जीविरुद्ध थोडासा बाजूला गेला का तो गद्दार आहे, गद्दार आहे। तुम्ही नाही का अजित पवारांबरोबर गद्दारी केली, ज्यांनी 40 वर्ष तुम्हाला, माझ्या माहितीप्रमाणे अजित दादा आणि पवार साहेब सुद्धा इतक्या वेळ कंटिन्यू लाल दिव्यात बसले नसतील, इतक्या तुम्हाला कंटिन्यू लाल दिव्यात त्यांनी बसवलं, तुम्हाला संधी दिली, तुमच्याकडे तुम्हाला मागितले ते कामं केले, तुम्ही त्यांना नाही सोडून दिलं का अचानक, तुमच्या फायदा करता का भीतीपोटी म्हणा, नाही का तुम्ही सोडून दिलं, तुम्ही दुसऱ्यांना गद्दार म्हणायचा अधिकार काय? अरे तुम्हाला ज्यांनी लाल दिवे दिले, एवढी सत्ता दिली, 11 महिन्यात कारखाना उभा करायला काय, तुमचा घरचा दूध संघ तुम्ही तयार केला खाजगी, तो तुम्हाला चालवता आला नाही, तुम्ही काय 11 महिन्यात कारखाने उभे करता काय करता? 34 कोटीचा उभा राहिलेला का 34 कोटीचा कारखाना? आता त्या कारखान्यावर किती कोटी बोजा झालाय मी आता इलेक्शनच्या अगोदर सगळा त्याचा अभ्यास करून तुम्हाला सांगेल त्या कारखान्यात काय चाललंय। अरे 100 ह्या तालुक्यातले 100 ज्यांची वडलोपारी 100 एकर इस्टेट आहे त्यांचा 1000 टनगूस जात नाही, ज्यांना ज्यांच्याकडे जमीनच नाही, जे भाड्याच्या घरात राजकारण ते याच्या राहत होते, त्यांचे 3-3 हजार 4-4 हजार टनगूस कुणीकडून येतात? तुम्ही काय पैसे हागता का काय? ज्यांच्या जमिनी या धरणात बुडाल्या त्यांच्या हस्ते आणि वारकरी संप्रदायातले काही महाराज मंडळी यांच्या हस्ते आज इथे जलपूजनाचा कार्यक्रम झाला। वास्तविक मुळा नदी अडवण्याचं काम हे आणि हे धरण करण्याचं खरंच रे हे अजितदादा पवार साहेबांना आहे, आणि अजितदादा सत्तेत जरी नव्हते मधल्या भाजपच्या काळात तरी सुद्धा तत्कालीन प्रतिनिधी अजितदादांच्याच हस्ते याचं जलपूजन केलं। या धरणाचा इतिहास असा आहे की भूमिपूजनही त्यांच्याच हस्ते आणि पाणीपूजनही त्यांच्या हस्ते। तालुक्यातली जी काही मुळा असेल किंवा इतर प्रवारा निळवंडे असेल किंवा आठवडे धरणं झाली असतील, ही केवळ पवार साहेबांच्या आणि अजितदादांमुळे ही धरणं झाली ही सामान्य जनतेला सुद्धा जाणीव आहे। आणि म्हणून आम्ही शरद पवार आणि अजित पवार यांचे उपकार कधी तालुक्यातील जनता ही विसरत नाही। मध्यंतरी 40 वर्षामध्ये पिचाडांनी या तालुक्यामध्ये पाण्याचं राजकारण केलं, मी पण त्यांना त्याच्यामध्ये खरं तर आडवा आला। या तालुक्यामध्ये जेवढे धरणं उभे राहिले, जितके विकास कामं केले, मी म्हणून असं मी केलं आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 40 वर्षामध्ये पिचाडांनी राजकारण केलं, त्याच्यामुळे त्यांचा या विधानसभेला जनतेने या ठिकाणी नाकारलं, त्यांचे पडसाद उमटले। आणि मग खरं तर काल परवा देखील सुद्धा काही दिवसापूर्वी पिंपळगाव खांड धरणाचं या ठिकाणी जलपूजन केलं, तेव्हा त्यांनी आव्हान केलं का विरोधकांनी आम्ही जसे धरणं बांधले तसे बांधून दाखवा। खरं तर धरणं बांधण्याचं खरं श्रेय हे अजितदादांचं आहे। या धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांचं प्रचंड मोठं त्या ठिकाणी त्याग त्या ठिकाणी झालेला आहे, त्यांनी त्याग केलेला आहे। आणि म्हणून खरं श्रेय अजितदादांना, दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी ज्यांच्या जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी योगदान आहे।
आणि म्हणून मी केलं हा मीपणा जर पिचाड्याने वाटतं जर सोडला असत कदाचित ही वेळ त्यांच्यावर या मतदारसंघामध्ये आली नसती. आणि म्हणून सातत्याने प्रवरा असेल मुळा असेल आढळा असेल या विभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी धरणं बांधले त्या ठिकाणी जो विभाग मतदानाच्या दृष्टीने माध्यमातून विरोधात गेला तिथं पाण्याचं राजकारण केलं, काही रोटेशन बंद करण्यात आले. आणि म्हणून या सगळ्यांच्या गोष्टी एकत्र झाल्या, जनतेनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा उद्रेक झाला आणि पिचाडानं या विधानसभेला जो काही पराभव झाला त्याचं एकच कारण का पिचाडानी 40 वर्षात केलेलं राजकारण पाण्याचं राजकारण केलं म्हणून पिचाडांचा पराभव झालेला आहे. सचिन खरासी, 24 तास, अकोले. सबस्क्राइब करा सी 24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.